सर्वांना सस्ने जयजी जाऊ। बांधवांनो, काल वाराणसी मधून राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांनी वाराणसीमध्ये देशाचे पंतप्रधान श्रीमान नरेंद्र मोदी यांचा फॉर्म भरत असताना नरेंद्र मोदी यांना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मानाचा जिरेटोप घालून देशाची राष्ट्राची महापुरुषांची एक प्रकारे विटंबना केलेली आहे। म्हणून पहिल्यांदा संभाजी ब्रिगेडच्या वतीनं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रफुल्ल पटेल यांचा छाईर असा निषेध करतो। लवकरात लवकर प्रफुल्ल पटेल यांनी राष्ट्रातील जनतेची, शिवप्रेमींची, शंभूप्रेमींची जर माफी मागितली नाही तर महाराष्ट्रामध्ये प्रफुल्ल पटेल यांना फिरू दिलं जाणार नाही। संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते त्यांच्या तोंडाला काळ्या फासल्याशिवाय राहणार नाही याची त्यांनी या व्हिडिओच्या माध्यमातून पहिल्यांदा दखल घेतली पाहिजे। बांधवांनो, छत्रपती शिवाजी महाराजांचा जिरे मुकुट म्हणजे कोर खेळ नाही। याच्यासाठी लाखो मावळ्यांनी आपल्या रक्ताचं बलिदान दिलेलं आहे, आपल्या प्राणांची आहुती दिलेली आहे। याच्यातूनच स्वराज्य निर्माण झालेलं आहे। या स्वराज्यासाठी अनेक लोकांचा त्याग आहे। शौर्याचा, त्यागाची जर गाथा सांगणारा हा जर कुठला हा जर झिरोटोप असेल आणि या झिरोटोपाचा अवमान तुम्ही राजकीय कार्यकर्ते स्वतःच्या स्वार्थासाठी फायद्यासाठी करत असाल तर मग मात्र या महाराष्ट्रातील जनता, शंभूप्रेमी, शिवप्रेमी, मावळे बिलकुलही खपून घेणार नाही। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून प्रफुल्ल पटेल यांना कडकडीची इशारा आहे, लवकरात लवकर जनतेची माफी मागा, महाराष्ट्राची माफी मागा। छत्रपतींचा अवमान आम्ही सहन करणार नाही। छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे। छत्रपती शिवाजी महाराज हे आमची अस्मिता आहे आणि आमच्या अस्मितेची जर फेडण्याचा प्रयत्न तुम्ही करत असाल तर मग मात्र संभाजी ब्रिगेड कोणालाही सुट्टी देणार नाही याचा कडकडीत विनंतीवजा इशारा या ठिकाणी आपण समजून घेतला पाहिजे। बांधवांनो, झिरेटोप छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्याभिषेक झाल्यानंतर घातला। झिरेटोप म्हणजे एक शौर्याची गाथा आहे। जे राज्य छत्रपतींनी या ठिकाणी राज्याभिषेक करून ते त्यांना ते भेटलेलं आहे म्हणून हा झिरेटोप कुठल्याही राजकीय कार्यामध्ये वापर करू नये अशी वारंवार मागणी असताना सुद्धा जाणून बुजून त्याचा अवमान केला जातोय। काही लोकांचं तर असं म्हणणं आहे की मग याच्यामध्ये पेशवाई पगडी असेल, त्याच्यामध्ये पुणेरी पगडी असेल, त्याच्यामध्ये मावळा पगडी असेल किंवा विचारवंत फुले पगडी असेल याचा वापर केला जातो किंवा घातली जाते त्याच पद्धतीने शिवरायांचा मुकुट घातला तर फरक काय पडतोय? बांधवांना तुम्ही डोक्यावर पडलेला आहेत का? काळ सोकावतोय, म्हातारी मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकावतोय अशा पद्धतीचा जर अवमान तुम्ही छत्रपतींच्या झिरोटोपांचा करत असाल तर मग मात्र ते चुकीचं आहे। झिरेटोप आणि पगडी यातला मधला फरक तुम्ही समजून घेतला पाहिजे। सरदार लोकांच्या ज्या पगड्या आहेत, सरदार घराण्याचा पगड्या, त्या शिंदेशाही पगडी असेल, पेशवाई पगडी असेल, ते त्या घराण्याचं नेतृत्व करतात। पण छत्रपतींचा हा जो झिरेटोप आहे हा राजेशाहीचं एक प्रतीक आहे। तो छत्रपतींचा राजगादीवरती राजतिलक झाल्यानंतर घातलेला तो मुकुट आहे। याचा अवमान त्या अशा पद्धतीने तुम्ही करू नका किंवा पगड्यांचा आणि झिरोटोपाची तुलना तुम्ही करू नका असा कडकडीत इशारा या ठिकाणी संभाजी ब्रिगेडच्या वतीनं या सत्ताधाऱ्यांना देण्यात येतोय। म्हणून तुमच्या जर डोक्यावरती जर तुमच्या डोक्यामध्ये जर मेंदूमध्ये जर कुणाच्या मनोवादी किडे वळवळ करत असेल तर त्या किड्यांना ठेकण्याचं काम येणाऱ्या काळामध्ये संभाजी ब्रिगेड निश्चित करेल। म्हणून या व्हिडिओच्या माध्यमातून छत्रपतींना या ठिकाणी अभिवादन करून या ठिकाणी सांगू इच्छितो अशा पद्धतीचा अवमान महाराष्ट्रातील जनता, शिवप्रेमी, शंभूप्रेमी बिलकुलही सहन करणार नाही याची आपण गंभीरतेने दखल घेतली पाहिजे आणि आपण घ्यावी। अन्यथा महाराष्ट्रामध्ये कुठल्याही राजकीय नेत्याला जो छत्रपतींचा अवमान करेल, शंभूंचा अवमान करेल, कुठल्याही महापुरुषांचा अवमान करेल ते खपून घेतलं जाणार नाही, त्याला महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही याची आपण गंभीरतेने दखल घ्यावी। आणि या ठिकाणी आपल्याला इशारा देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ, जय शिवराय।